नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी आत्ता निघालेलो आहे सांगलीवरून इस्लामपूरला। आत्ता आपण आलेलो आहे आष्ट्यामध्ये आणि इथून आपण इस्लामपूरला जाणार आहोत। तिथं आपण नाश्ता करणार आहे आणि तिथून पुढे आपण कराडमध्ये जाणार आहे आणि साताऱ्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत। पुण्यालाही जायचं आहे, म्हणजे अशी पूर्ण फुल ऑन खा की खा अशी सफर होणार आहे। तर येताय तुम्ही माझ्याबरोबर, चला आपण जाऊया आता इस्लामपूरला। नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आपण वेगवेगळ्या शहरामध्ये जात असतो आणि तिथं जाऊन वेगवेगळ्या पद्धतीची खाद्य संस्कृती काय आहे हे सगळं बघत असतो। आपण आता आलेलो आहे पुणे बेंगलोर हायवेवर आणि पुणे बेंगलोर हायवे या बाजूला दिसतोय, बघा तुम्ही गाड्या किती सिसाट चालल्यात। आणि कराडच्या पुढं आल्यानंतर सातारा आपल्याला इथून 45 किलोमीटर आहे जवळजवळ। या बाजूला सातारा आहे, या बाजूला कोल्हापूर आहे आणि याच हायवेवर आहे आराम हे हॉटेल। आणि या ठिकाणी फेमस आहे रानवारा थाळी। थोरात बंधूंचं हे हॉटेल आहे, त्या ठिकाणी आपण आता भेट देणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की थाळी बनते कशी, किती रुपयाला आहे आणि सगळी माहिती घेणार आहे। चला तर तुम्ही येताय माझ्याबरोबर। तर आता आपण काळं मटण तयार करून दाखवणार, तर त्यासाठी काय काय आपल्याला पदार्थ लागणार, साहित्य काय लागणार? नारळ लागतात, सुकं खोबरं, फुटाणा डाळ आणि खडा मसाला, ते पिसून ठेवलेला आहे। हा मसाला तयार केलेला आहे का त्याचा? मटणचा हा करून आता मसाला करूया। ओके, आलं लसूण पेस्टा खरं तर एकदम वेगळाच मस्त स्मेल छान येतोय खरं तर। आपल्या इथं ही स्पेशल साधारण आता किती वर्ष तुम्ही या व्यवसायात? 8 वर्ष। 8 वर्ष झाले। साधारण किती या रानवारा थाळीमध्ये किती डिश आहेत आपल्या तयार? रानवारा थाळीमध्ये 26 आयटम तयार आहेत। 26 आयटम तयार आहे। किती वेळ लागतो हे सगळं तयार व्हायला? एक थाळी पूर्ण अर्धा पाऊण तास जातो। ऑर्डर दिल्यापासून अर्धा पाऊण तासात आपल्याला मिळू शकते। बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, आता आपण जो स्पेशल मसाला तयार केला आहे तो मसाला घातला आहे काळ्या मटणासाठी, जो स्पेशल मसाला आहे तो तेलात पूर्ण असा तो तळून घ्यायचा आहे। इस क्वांटिटी जास्त येते का? हो, त्यामुळे मोठी कढई घेतली आपण। सुकं खोबरं, फुटाणा डाळ आणि खडा मसाला काजू। ओके, हे पूर्ण असं हलवत राहा लागतं का? साखर ढवळा लागतो? हो, जवळ लागतो। खूपच सुंदर त्याचा सुगंध येतोय खरं तर आणि त्याला तुम्ही बघू शकता असा फेस आलाय त्याला मसाल्याला। मंद आचेवर आपण हे करतो ना, फ्लेम कमी ठेवली, खाली लागू न देता आपल्याला ते सारखं ढवळत राहायचं आहे। अप्पर ते आता घट्ट होत आले, त्यात पाणी आपण घातलेलं नाही ना, फक्त तेल आहे। तुम्ही बघू शकता रंग त्याला येतोय, जसं या डिशचं नाव आहे काळं मटण तसा रंग तो आता यायला लागलेला आहे आणि खरपूस असं ते मसाला भाजला जातोय। तयार झाले मसाला आता रेडी झालेला आहे आणि यामध्ये आपण आता मटण ॲड करणार आहे। मसाला आता काढून घेतलेला आहे, तेल आपण गरम करायला ठेवलं आहे। त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली आहे,
बारीक चिरलेला कांदा घातलाय. त्यानंतर आपण जो मगाशी मसाला तयार केलाय तो आपण ऍड करणार आहे. मगाशी तयार केलेला हा काळा मसाला तो आपण ऍड केलाय. त्याचबरोबर हे मटणाचे तुकडे टाकलेले आहेत, त्यावरून पाणी थोडंसं घातलंय आणि अशी फ्लेम आली आहे. आणि फ्राय केल्यानंतर आपल्याला आता हे काळं मटण तयार मिळणार आहे. काय काय घातलं? मिरची पावडर, किचन किंग मसाला, कांदा लसूण चटणी आणि मीठ. काळं मटणाची आता ही डिश तयार झालेली आहे. खूप पहिलं मॅग्नेशन केलं, त्याच्यानंतर आता कोटिंग करतोय त्याला क्रिस्पी बनण्यासाठी. ही रानवारा थाळी तुम्ही बघताय, तर केवढी मोठी अशी थाळी आहे, खूप पदार्थ आहेत यामध्ये. नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आत्ता आलेलो आहे कराडच्या पुढच्या बाजूला. जेव्हा आपण NH4 वरनं साताऱ्याला जातो, त्याच बाजूला एक आपल्याला आराम हॉटेल भेटतं आणि त्या ठिकाणी ही रानवारा थाळी तुम्ही बघताय, तर केवढी मोठी अशी थाळी आहे, खूप पदार्थ आहेत यामध्ये. आणि जे हॉटेल आहे ते थोरात बंधू यांचं आहे. तर सरांना विचारूया की सर, तुमचा इतक्या वर्षाचा अनुभव वेगवेगळ्या ठिकाणी, तुम्ही 5-स्टार हॉटेलसुद्धा काम केलेलं आहे, त्यानंतर पुन्हा एकदा हॉटेल चालू करायचं ठरवलं आणि खूपच सुंदर पद्धतीनं तुमचं हे हॉटेल चालू आहे, खूप चांगला रिव्ह्यू आहे, म्हणून मी खास कोल्हापूरवरनं ही थाळी बघायला आलेलो आहे. तर नेमके कोणते कोणते पदार्थ तुम्ही या थाळीमध्ये ॲड केलेले आहेत आणि ही कन्सेप्ट तुमच्या डोक्यात कधी आली आणि तुम्ही ही सत्यात उतरवली? नमस्कार. तर सर्वप्रथम मी माझं चैतन्यांचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी आमच्या हॉटेलला भेट देण्यास खास कोल्हापूरवरून ते इथे आले आहेत. तर या थाळीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण ह्याच्यामध्ये एक 26 आयटम दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला तांबडा रस्सा भेटेल, तुम्ही तिकडे बघाल तांबडा रस्सा आहे, पांढरा रस्सा, आणि रस्सा आहे. नंतर तुम्ही सोलकढी दिलेली आहे. आम्ही 5 जणांसाठी थाळी डिझाईन केलेली आहे ॲक्च्युली, पण ह्या थाळीमध्ये 5 पेक्षा जास्त जेवतात, त्यामुळे ह्या थाळीचा जो कोणी इथे येऊन जेवून जा स्वाद घेऊन जातो तो परत आपल्याकडे खास आवर्जून येतो. कारण आपण ह्याच्यामध्ये प्रत्येक जेवणाला एक वेगळी टेस्ट दिलेली आहे, जशी ती तुम्हाला एकसारखी भेटणार नाही, त्यामुळे या थाळीचं आपलं वैशिष्ट्य कोल्हापूरपर्यंत गेलेलं आहे. खास करून कालच आमच्या इथे हॉटेलमध्ये कोल्हापूरचेच आलेले, ते त्यांनीसुद्धा ही थाळी काल खाऊन गेले. त्यांनीसुद्धा ते खास दुसऱ्यांदा आलेले आपल्या इथे कोल्हापूरवरून. ते म्हटले तुमच्यासारखी जी चव आहे, एका थाळीमध्ये 26 आयटम तुम्ही दिलेत आणि ती ज्याची चव आहे ती खूप वेगळी आहे, त्यासाठी आम्हाला खास इथून आवर्जून यावं लागतं.
त्यासाठी तुमचं मनपूर्वक आभार म्हणून सांगितलं. त्यामध्ये आणि काय काय नाव आहे याच्यामध्ये? तुम्हाला 26 प्रकारामध्ये तुम्हाला सुकट भेटेल, बोंबील भेटेल, कलेजी मसाला आहे, चिकन सुक्का आहे, चिकन मटन सुक्का आहे, चिकन तंदुरी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मांदेली आहे, मांदेली फ्राय आहे, त्यानंतर बांगडा फ्राय आहे, त्यानंतर सुरमाई फ्राय आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ग्रीन सलाड आपण ठेवलेला आहे, त्यानंतर खेकडा मसाला ठेवलेला आहे, खेकडा करी ठेवलेला आहे, त्याच्यानंतर खेकडा करीच्या बाजूला तुम्ही बघाल एक मटन करी आहे, एक चिकन करी आहे, आणि इथे शेवटी तुम्ही फिश करी दिलेली आहे. त्याच्यानंतर सोल कढी आहे, त्याच्यानंतर बिर्याणी राईस आपण दिलेला आहे, जिरा राईस दिलेला आहे, आणि व्हाईट राईस दिलेला आहे, स्टीम राईस. त्याच्यानंतर तुम्हाला रोटी आम्ही 15 रोट्या देतो या थाळीबरोबर, जे काय 5 जणांसाठी ते इनफ असतात त्या उद्देशाने आम्ही बनवलेले आहे. तर एवढे सगळे पदार्थ आहेत, खरं तर सांगताना दम लागलेला आहे, पण आता खाताना किती दम लागणार तुम्ही बघा. खूपच सुंदर सर आहेत, तुमचे बंधू आहेत, तर त्यांचासुद्धा खूप चांगला सपोर्ट आहे. नमस्कार, मी अंकुश थोरात. प्रथमतः आपल्या सर्वांचं इथे स्वागत आहे. बघायला गेलं तर जेव्हा आम्ही हा कन्सेप्ट लॉन्च करायचं ठरवला त्यावेळी असं डोक्यात नव्हतं की ही गोष्ट चालू करायची आहे. पण ज्यावेळी आम्ही हॉटेल बघितलं आणि हे हॉटेल आम्ही चालवायला घेतलं त्यावेळी इथं एक रूपरेषा बघितली, तर इथे आपल्याला काहीतरी क्रिएटिव्हिटी करता येईल, कारण हायवे आहे, व्हेरियस टाईप्स ऑफ पीपल म्हणजे लोकं आपल्याकडे या रूटला मिळतात, आणि बंधू स्वतः शेफ असल्यामुळे नी करूया जे इथे नाही आहे. भरपूर अभ्यास केल्यानंतर आम्ही एक ही थाळी डिझाईन केली, 1899 रुपयाला लॉन्च केली, कारण मुद्दा मी त्याच्यावरतीच येणार होतो की सर्वात गोष्ट फिरून जी येते ती कॉस्टिंगवरती येते. आज लोकांना एक सामान्य फॅमिलीला जर विचार करायचं म्हटलं, आपण बाहेर गेलो तरी तुम्ही एक बेसिक फूड जरी घेतलं तर तुमचे 500-600 रुपयाची एक रेंज होऊन जाते. परंतु आमचं एक टार्गेट असं होतं की सामान्य वर्गातील कुटुंबाला सुद्धा पूर्ण सर्व गोष्टींचा आनंद घेता आला पाहिजे. त्या 4 महिन्यामध्ये आपल्याला बऱ्याचपैकी म्हणजे चांगला एक अनुभव आलेला असा आहे की 4 महिन्यामध्ये आपण एक आपली स्वतःची ओळख निर्माण करू शकलो आहे. खूपच सुंदर आहे. आणि ह्या डिश आहे नाव रानवारा, पलीकडे रान आहे आणि खिडक्यासुद्धा खूप मोठ्या आहेत, मस्त असा वारा येतो आहे, आणि हॉटेलचं नाव आहे आराम. तर आरामात बसायचं आहे, मस्तपैकी मोठी थाळी खायची आहे आणि पोटावर हात फिरवत ढेकर देतच बाहेर जायचं आहे. खरंच खूपच सुंदर आहे. एवढी मोठी थाळी समोर असतानासुद्धा आम्ही एवढं बोलतो आहे आणि या थाळीविषयी, तर आता आपण खरंच ट्राय करूया, एक एक खाऊया पदार्थ आणि तुम्हालासुद्धा चव मी सांगणार आहे. तर आता मी ट्राय करून बघतो आहे, खरं तर खूप खूप आहे माझ्यासमोर. चिकन फ्राय खाल्लेले आहेत आता मी, टेस्ट 1 नंबर आहे. जर कलेजीचा आपण ग्रेव्ही टेस्ट करूया, ग्रेव्ही मला खूप दिसते छान. वा, बऱ्याच गोष्टी आहेत माझ्यासमोर, आणि मध्ये मध्ये जरा असे सोलकडी प्यायची आपण. म्हणजे कसं जेवण प्रॉपर जातं, जर तंदूर पण आहे जर तंदूर आपण ट्राय करूया जरासा. प्रॉपर भाजून ठेवलेला आहे. खरं तर ही 5 माणसांची डिश आहे, 5 व्यक्ती खाऊ शकतात, आणि मी फक्त आता टेस्ट करून तुम्हाला सांगितली आहे. तर यापुढची डिश आपण सगळे मिळून आम्ही संपवणार आहे. तुम्ही ही आता डिश बघितलेलीच आहे, तुम्ही नक्की इथं येऊन ट्राय करा. तुम्हाला कशी वाटते तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा.